त्याच्यावर बहिष्कार घालणं म्हणजे लोकशाहीला नाकारण्यासारखं आहे. महाराष्ट्राच्या विधानभवनाचं उद्घाटन केलं तेव्हा राज्यपालांच्या हस्ते का ते करण्यात आलं नाही? सोनियाजी तर कुठल्या संवैधानिक पदावरच नव्हत्या, त्या केवळ एक संसद सदस्य होत्या. मग त्यावेळी या सगळ्या पक्षांनी बहिष्कार का टाकला नाही? होत आहे की जॉईंट स्टेटमेंट सुद्धा काढण्यात आले. असं आहे की हे केवळ संसद भवन नाहीये, 140 कोटी लोकांच्या आस्थेचं मंदिर आहे आणि त्याच्यावर बहिष्कार घालणं म्हणजे लोकशाहीला नाकारण्यासारखं आहे. हे एकीकडे म्हणतात की पंतप्रधानांनी नाही राष्ट्रपतींनी उद्घाटन करावं, त्यावेळी मी यांना विचारतो इंदिरा गांधीजींनी ज्यावेळी संसदच्या एनेक्स बिल्डिंगचं उद्घाटन केलं तेव्हा तुम्ही बहिष्कार का नाही घातला? इंदिराजींनी महाराष्ट्राच्या विधानभवनाचं उद्घाटन केलं तेव्हा राज्यपालांच्या हस्ते का ते करण्यात आलं नाही? राजूजींनी संसदेच्या लायब्ररीचं उद्घाटन केलं तेव्हा राष्ट्रपतींची आठवण का आली नाही? एवढंच नाही तर तमिळनाडूमध्ये तिथल्या विधानसभेचं उद्घाटन करताना त्या ठिकाणी राज्यपाल नव्हते, सोनियाजी होत्या. किंवा आपण जर बघितलं असेल तर नितीश कुमारजींनी बिहारच्या त्यांचं जे काही सेंट्रल हॉल आहे त्याचं उद्घाटन केलं, मग त्यावेळेस बहिष्कार का घातला नाही जीडीयूनी? त्यावेळेस सांगायचं होतं की राज्यपालांनी करावं, नितीश कुमारांनी करू नये. किंवा युपीएचं सरकार असताना मणिपूरच्या इम्फालमध्ये मनमोहन सिंगजी आणि सोनियाजींनी तिथल्या विधानभवनाचं उद्घाटन केलं, मग तेव्हा राज्यपालांच्या हस्ते ते का करण्यात आलं नाही? तरुण गोगोईजींनी 2014 साली असमच्या विधानभवनाचं उद्घाटन केलं, राज्यपालांना निमंत्रित देखील केलं नाही. 2014 मध्ये झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांनी त्या ठिकाणी विधानभवनाचं उद्घाटन केलं, राज्यपालांना निमंत्रित देखील केलं नाही. 2018 मध्ये आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी विधानभवनाचं उद्घाटन केलं, राज्यपालांच्या हस्ते का केलं नाही? 2020 मध्ये तर सोनियाजींनी छत्तीसगडच्या विधानभवनाचं भूमिपूजन केलं. सोनियाजी तर कुठल्या संवैधानिक पदावरच नव्हत्या, त्या केवळ एक संसद सदस्य होत्या. मग त्यावेळी या सगळ्या पक्षांनी बहिष्कार का टाकला नाही? ममता बॅनर्जींनी जुबली मेमोरियल बिल्डिंग जी आहे त्यांची विधानभवनाची त्याचं उद्घाटन केलं, राज्यपालांना साधं निमंत्रण दिलं नाही. अरविंद केजरीवाल यांनी विधानसभा रिसर्च सेंटरचं उद्घाटन केलं, उपराज्यपालांना साधं निमंत्रण दिलं नाही. तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी विधानभवनाचं उद्घाटन केलं, राज्यपालांना निमंत्रण देखील दिलं नाही. त्यामुळे अशी अनेक उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील. ज्यावेळी हे उद्घाटन करतील त्यावेळी लोकतांत्रिक आणि पंतप्रधान मोदीजींनी रेकॉर्ड वेळात नवीन संसद भवन तयार केलं आणि त्याचं उद्घाटन होतं. आणि एक लक्षात आणून देतो की आताचं जे संसद भवन आहे ते काउन्सिल हॉल होता, तो पहिल्यांदा देशामध्ये फुल फ्लेजेड संसद भवन तयार करण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटन जर करतायत तर मग त्याच्यावर अशा प्रकारचा बहिष्कार का? मी स्पष्टपणे सांगू इच्छितो हे सगळे लोक खुर्चीचे सौदागर आहेत, हे सत्तेचे सौदागर आहेत. मोदीजींचा मुकाबला करू शकत नाही म्हणून सगळे एकत्रित आलेले आहेत. पण माझा यांना सवाल आहे, एवढे उदाहरणं मी दिले त्यावेळी बहिष्कार का टाकला नाही याचं पहिले उत्तर द्या. हे लोकशाही विरोधी लोक आहेत.